शुक्रवारी धनत्रयोदशी होती, यानिमित्त वैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदाचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या धन्वंतरीचं मनोभावे पूजन करण्यात आलं. सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या दीपावलीची सुरुवात होते ती धनत्रयोदशीनं. या दिवशी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरींचं पूजन केलं जातं. या दिवशी धन्वंतरी प्रकट झाले होते म्हणून धन्वंतरी जयंती असं देखील याचं स्वरूप आहे. दरम्यान शेठ सकाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय इथं आरोग्य देवता आयुर्वेदाचं आराध्य दैवत भगवान धन्वंतरींचं पूजन संस्थेच्या विश्वस्त प्रियदर्शनी जदेरिया आणि परिवाराच्या हस्ते करण्यात आलं. विधिवतरित्या धन्वंतरीचं पूजन करण्यात आल्यानंतर पूजेमागील आख्यायिका याचं महत्त्व विशद करण्यात आलं. प्राचार्य डॉक्टर विद्यानंद कुंभोजकर यांच्यासह अन्य मान्यवर तसंच डॉक्टर्स कर्मचारी वर्गाची यावेळी उपस्थिती होती. शहर परिसरात ठिकठिकाणी भगवान धन्वंतरीचं पूजन करण्यात आलं. दीपावलीचा शनिवारचा दिवस हा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा आहे आणि यानिमित्तानं सर्वत्र आता चैतन्यमय अशा पद्धतीचं वातावरण आहे.